मधील गल्ली गुंडांच्या पुंग्या ताई कराच्या गुन्हेगारी टोळ्यांना जोर का झटका। दोन टोळ्यातील तब्बल 14 गुन्हेगार तडीपार। गेल्या 2 वर्षात अब तक 47 गुन्हेगार तडीपार। सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी व गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय कुमार पंचल व अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अजित बोराडे यांनी आखलेले धोरण यशस्वी होत आहे। कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बी आर पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत कार्यरत असणाऱ्या 6 गुन्हेगारी टोळ्या व 9 सराई गुन्हेगार असे एकूण 47 गुन्हेगार मागील 2 वर्षात जिल्ह्यातून हद्दपार करून कराड शहरात व परिसरात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। 6 महिन्याकरिता सातारा जिल्ह्यातून तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा व कडेगाव तालुक्यातून तडीपार केलेल्यांची नावे पुढील प्रमाणे। बजरंग उर्फ बजा सुरेश माने वय 26 वर्षे, पवन सुनील भोसले वय 21 वर्षे, योगेश दादा भोसले वय 20 वर्षे, प्रतीक विजय साठे वय 28 वर्षे, शुभम सुनील जाधव वय 22 वर्षे, गणेश संजय वायदंडे वय 21 वर्षे, सर्व राहणार बुधवार पेठ कराड। विशाल उर्फ चिंग्या श्रीकांत घोडके वय 29 वर्ष, राहणार रैनाक गल्ली शनिवार पेठ कराड। आकाश उर्फ सोन्या निलेश रावखंडे वय 27 वर्ष, राहणार सांबार गल्ली गुरुवार पेठ कराड। आदित्य मदन घाडगे वय 24 वर्ष, संकेश राजेश डांगे वय 23 वर्ष, दोन्ही राहणार शुक्रवार पेठ कराड। सत्यजित गोरख सूर्यवंशी वय 23 वर्ष, राहणार शिक्षक पदवी शिवाजी स्टेडियम जवळ शनिवार पेठ कराड। या टोळीत माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आदेशान्वये संपूर्ण सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा व कडेगाव तालुक्यातून 6 महिन्याकरिता हद्दपार केलेली आहे। आता पाहूयात कोणत्या टोळीतील किती जणांना 1 वर्षासाठी हद्दपार केलेले आहे। कुंदन जालिंदर कराडकर वय 25 वर्षे, राहणार गजानन हाऊसिंग सोसायटी सैदापूर तालुका कराड। अर्जुन यशवंत कुंभार वय 32 वर्षे, राहणार शनिवार पेठ कराड। अभिजित संजय पाटोळे वय 22 वर्षे, राहणार शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी कराड। यांना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा व कडेगाव तालुक्यातून 1 वर्ष कालावधीकरिता हद्दपार केलेले आहे। सदरची हद्दपारीची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व माननीय श्री अजित बोराडे, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बी आर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आमिर बाबर, सहाय्यक फौजदार सतीश जाधव, संतोष सपाटे, पोलीस हवालदार नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, संग्राम पाटील, सुधीर दाभाडे यांनी ही कारवाई केली आहे। तसेच पोलिसांकडून जनतेसाठी एक आव्हान देखील करण्यात आले आहे। नमूद हद्दपार गुन्हेगार हे आपल्या परिसरात घेऊन येतात कराड शहर पोलीस ठाण्यास अवगत करावे। जो इसम सदर बाबत कराड शहर पोलीस ठाण्यास माहिती देईल त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल।